म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की हा पक्ष जो आहे आणि तमाम सगळे कार्यकर्ते जे आहेत हे आपल्या बरोबर आहे, नव्हे महाराष्ट्रातील जनता सुद्धा आपल्या बरोबर आहे। अलीकडे जे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जनतेने दाखवून दिलं की बीजेपी हा मोठा पक्ष आहेच, पण त्याच्यानंतर तर दोन नंबरला कोण असेल ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आहे। ही अतिशय सामान्य लोकांची निवडणूक, म्हणजे सामान्य म्हणजे खासदार की नाही, आमदार की नाही, जिल्हा परिषद सुद्धा नाही, तर ग्रामपंचायतीची निवडणूक आहे। त्यामध्ये सुद्धा आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर दुसरा आहे। आता कुठे आहे तर बाकीचे पक्ष सांगा बघू। म्हणून मला म्हणायचं आहे की असं नाही, जनतेनं सुद्धा या आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय की तुमचा मुद्दा आणि तुमचं जे काही तुम्ही जे केलं आहे, जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो बरोबर आहे, महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे, हे जनतेनं सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मध्ये। आता आपल्याला काम करायला पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, वारंवार आहेत, सतत काही ना काहीतरी चालू, अवकाळी पाऊस चालू, एकदा दोनदा तीनदा, कधी कांद्याचे भाव पडले, कधी कांद्याचे वाढले, अडचणी चालूच आहे। आणि प्रत्येक वेळेला जे आहेत मदत देण्याचं काम सुद्धा चालू आहे, विकासाची कामं सुद्धा होत आहेत, रखडलेली कामं सुरू झालेली आहे, अडचणीचे प्रश्न जे आहेत एकत्र बसून आपण सोडवतो आहोत। पण आता हे जे आहे न्यायालयीन लढाई पण सुरू झालेली आहे, ही जशी आता निवडणूक जनतेबरोबर जनता कोणाबरोबर आहे हे सुद्धा सिद्ध होत आहे, आणि आता न्यायालयीन लढाई सुरू झाली, मला कल्पना आता कधी त्याचा निकाल लागतो। आता सगळी वकील मंडळी आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चलता है। होईल आणि न्याय आपल्या बाजूनेच होईल आणि निश्चितपणे आपणच विजय होऊ याची मला खात्री आहे। पण यासाठी तुम्हाला मला काम करावं लागेल, मग अशा अनेक आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं। फक्त कार्यालयात येण्याऐवजी गाव पातळीवरची, शहराभर पातळीवरची आपली मुळं जी आहेत घट्ट रोवून धरली पाहिजे, तिथे पक्ष वाढवला पाहिजे, सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल आपल्याला, काम नाही केलं तर काही होणार नाही। लोक सुखात दुःखात असतात त्यांच्याबरोबर जातात, विशेषतः जेव्हा दुःखात असतात लोक त्यांच्याबरोबर जातात। म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणं हे आपलं काम आहे, ते जर आपण करत राहिलो मी निश्चितपणे सांगतो आपण सगळ्यांना वाटतं जे तुमच्या मनात, माझ्या मनात, महाराष्ट्रात अनेक जनतेच्या मनामध्ये महा की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। आता मला हेही माहिती नाही, आता हे म्हटल्यानंतर तरी सुद्धा तिकडच्या पलीकडच्या आमच्या जुन्या लोकांना का राग येतोय, अरे म्हणायला काय हरकत आहे बाबा, किंवा शुभेच्छा आहेत म्हणायला काय हरकत आहे, होणारच नाही, अरे का होणार नाही, चांगलं बोलायला काय हरकत आहे ना, आपण तर कोणालाही सांगतो शुभेच्छा देतो बाबा तू तू जा, पण इकडं उलटच चाललं हा एवढा दुरावा का, कशासाठी दुरावा, आपण राजकारणातले एकमेकाचे विरोधक आहोत, शत्रू तर नाही ना, मग शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे, ठीक आहे, त्यांनी दिलेले शुभेच्छा असतील, आता त्यांनी वेगळ्या शुभेच्छा दिल्या, जनतेच्या शुभेच्छा आपल्या बरोबर आहेत
आणि ते टिकवण्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल। जास्तीत जास्त आमदार खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील, त्याच वेळेला आपलं हे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांना एकत्र घ्यावं लागेल, बरोबर घ्यावं लागेल सगळ्यांना, दलित समाजाला घ्यावं लागेल, अल्पसंख्याकांना घ्यावं लागेल, आदिवासी समाजांना घ्यावं लागेल, ओबीसींना घ्यावं लागेल, मराठा समाजाला घ्यावं लागेल, सगळ्यांना घ्यावं लागेल। अजितदादांनी मंत्रिमंडळ बनवताना सर्व समाजाचा समावेश मंत्रिमंडळात केलेला आहे, सगळ्यांचा, अगदी महिलांचा सुद्धा, ही विचारदृष्टी आहे ना त्यांच्या पुढे, काय करायला पाहिजे, कशा रीतीने पुढे जायला पाहिजे, सगळ्या महाराष्ट्राला बरोबर कसं नेलं पाहिजे, आहे ना ती विचारदृष्टी। त्यांनी काही एक मार्गी काही काम नाही केलं त्यांनी।